नमस्कार मंडळी, गुजर रांधकमे तमारू स्वागत आहे. आज आपण बनारसू कढी आणि ते सुद्धा 15 लोकोनी करता. या हुए खिचडी जोडे कढी बनायला होती म्हणून 15 लोकोनी पुरशे. आणि समजा तमारू जर थाळी मे मेनू वशी के डाळ भात भाजी रोटली आणि कढी वशे तर पहिली ते कढी जास्त लोकोने पुरशे. ह्या आपण कढीनी एकदम परफेक्ट रेसिपी देखी लेसू म्हणजे बरोबर 15 लोकोने पुरीने पुरशे. चलो तर पै व्हिडिओने सुरुवात करायची. कढी बनावण करता या हुए घेरणी दही लयली आहे आणि या आपण जे वाटकी आहे ते वाटकीना मागती 4 वाटक्यो दही लयलेसू. तुम्ही देखी शकच की इतली परफेक्ट आपली खापवाली दही या बनलेली आहे. आणि दहीनो रेसिपी दहीनी जे रेसिपी आहे ती ऑलरेडी आपल्या चॅनल पे अपलोड थी गेली. व्हिडिओ देखान बाकी विषय तो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ, नक्की चेक करू जो. आपण आवडा एक मोठा बघणी मी 4 वाटक्य दही लयलेसू. आणि पोहा खाऊन जे चमचो आहे ते चमच्याना मापती आपण 8 चमचा बेसन लयलेसू. म्हणजे एक वाटकीने 2 चमचा हिवा पद्धती 4 वाटक्याने 8 चमचो आपण बेसन आहे ते मोजी लेसू. आणि जे 8 चमचो बेसन आहे ते पौन वाटकी थैलू बरोबर. हवडा आपण बेसन आहे ते दही मे लाखी लेसू. आणि हवडाईने चमची ती थोडंसं मिक्स कर लेसू. आणि हवडा आपण इनामे 6 ग्लास पाणी लाखी लेसू. 6 ग्लास पाणी एकदम परफेक्ट आहे पण आपण एकदमच पूर्ण लाखाव मग थोडं थोडं लाखीने तिने आवडा आपण घोटी लेसू. रवई किंवा पै ग्राइंडर ती पद्धती आपण घोटी लेसू. ग्राइंडर ती करीतो पै जल्दी आपण जे कढी नू आहे ते घोटाय जाय. हावडा आपण यामध्ये थोडं थोडं पाणी लाखीने इने तयार कर लेसू. पुरा कढी बनवून करता आपले 6 ग्लास पाणी एकदम परफेक्ट आहे जसे. हावडा आपण या मिक्सरना भांडणामे 4-5 हिरवा मरचा लयला आहे, थोडीसा कढीपत्तो लयलो आहे, 10-12 लसूण पाकळं आणि 1/2 इंच अद्रक हे इने आवडा आपण मिक्सर मे पिळी लेसू. आणि जे बाजू म्हणजे तन मरचा आहे ते आपण वगार मे वापरसू. मरचा आपण लाखी लयला आहे, लसण, कढीपत्तो आणि अद्रक यू आपण मिक्सर मे जो पिळीले तर तिना ती आपली जी कढी आहे तिने टेस्ट खूप मस्त आवत. आणि आड बघारणी करता आपण यात तण हिरवा मरचा आहे, जिरू, मेथी दाणा आणि राई आणि कढीपत्तो काढी लयलो आहे. आणि हावडा आपण जास्त क्वांटिटी म्हणजे कढी करा नसे तर सुकरा नू की कढीनू जे आपण मिश्रण तयार करलेलो आहे तिने पहिले गॅस पे आपण उकाळलेसू. म्हणजे आपण बघार करा आणि जास्त टाईम नाही लागणार. आणि या पद्धती आपली जी कढी आहे ते समजा एखादा चुकीने फुटी पण गई तरी आपण तिला मे वय एकदा ग्राइंडर फिरायला सुद्धा कढीने आपण मॅनेज करू शकत. आणि हावडा आपण कढीने उकळी जेली आहे तिने आपण गॅस बंद कर दिलो. कढी ज्यासुद्धी आपण उकळी आवत त्यासुद्धी आपण एक सरकू हलावा नाही म्हणजे आपली कढी फुटती नाही. हाडा पण बघारणी करता बघणी मी तेल गरम करीने तिने मी राईला केलेसू. राईने मस्त आपले फुला देवा नये कारण कढीनं वगारचे एकदम मस्त धयो तर आपली जे कढी आहे ते खूप मस्त बनशे. जिरूला केलेलो आपण तिने मी 1 चमचो आणि जे तण हिरवा मरचा आहे ते लाखली दा. थोडंसं कढीपत्तो लाखिलेलो आहे. कढीपत्तो आपण पिळी लिहिलो आहे पण थोडंसं वगार मी लाखे तर ते देखावणे पण मस्त वाटेल. आणि आपण जे पिळेलू बठ्ठू जे मिश्रण होतो ते लाखी लेसू. मरचा, अद्रक वगैरे पिळ्यामुळे आपली जे कढी ना तिने टेस्ट खूप मस्त आवच. आणि हावडा आपण इने वगार मी 2-3 मिनिट बारीक गॅस पर तिने आपण सतरायलेसू. हावडा आपण मेथीदाणा लाखलेला आहे. मेथीदाणा स्टार्टिंग मी नाही लाखणार नाही तो पहिले कडक थई शकत. या पद्धती पूर्व आपण वगार व्यवस्थित थयो की तिने नंतर ती जे आपण तिने आम्ही मेथीदाणा लाखणार आहे. आपण थोडीशी आम्ही हिंग लाखलेली आहे. हिंग लाखा ती कढी खूप मस्त लागत आपण. वगार आपण तयार थई चलो आहे. हावडा आपण जे उकळलेलं जे कढीनू मिश्रण आहे ते लाखलेसू. आय टिप तर मी नक्की वापरत देखो जो कारण जास्त क्वांटिटी मी आपण जे कढी करत त्यावेळी खूप आपण हलवता पण नाही तर एखादं कढी आपली फुटाने शक्यता रे म्हणून जे समजा चुकीने फुटी पण गई ना तरी व एकदा आपण तिने ग्राइंडर किंवा रवे फिराय दिली तरीसुद्धा आपली कढी आहे ते बरोबर थई जाय. हावडा आपण या कढीने व्यवस्थित बारीक गॅस पे उकळलेसू. आणि आपण पहिला मी जास्त पाणीने लाखेल मग कारण आपण कढीने जे बघणी आहे ते नांदळी होती. हावडा आपली जे मोठी बघणी आहे तिने मी हावडा आपण पाणी आहे ते लाखलेसू. बरोबर आपण जे 6 ग्लास पाणी ते परफेक्ट होईल पण तुम्ही जे तिने थोडीशी फार पाणी लागते उशी तर 1/2 ग्लास फक्त तुम्ही तिने आम्ही पाणी वदळू शकत. एकदम परफेक्ट आपली कढी आहे ते थई जात. 15 लोकोने पुरीने उरी जशी. आणि हावडा आपली कढी पहिले उकळी जेली हाडं बघार करानंतर मोजीने फक्त 4-5 मिनिटं बारीक गॅस पतीने आपण गत काढलेसू कारण क्वांटिटी जास्त आहे म्हणून 4-5 मिनिटं आपण कढी गत काढाने लागशे.
कढी आपणी या गतकी जेली आहे. कढी गतकानंतर तिच्या आपण तिने आम्ही मिठूला केले वाणूय मिठूला केले सु आपण. आणि या पोहा खाण चमचा ती 4 ते 5 चमचा आपण या साखरला केलेली आहे. आणि येवा पद्धती आपली कढी आहे ती तयार थाय जेली हावडा पण शेवटी तिने आम्ही कथमरला केले सु. कढी आपणी या तयार थाय जेली आहे. રેસિપી ગમી હશે તો રેસિપીને લાઈક કરો જો, શેર કરો જો તમારા ફ્રેન્ડ્સ ફેમિલીની જોડે, અને વેજ આપનો પારંપરિક રેસિપીઝ દેખાણ કરતા કુચર અંધકને સબસ્ક્રાઈબ કરો. ભાઈ તમને કેવી રેસિપીઝ દેખાણ ગમશે તે સુદ્ધા મને કમેન્ટ કરીને કહી શકાય. ધન્યવાદ.